शनिदेव उडवणार आहेत या सहा राशीची झोप एक नोव्हेंबर पासून सुरू होत आहे कठीण वेळ शनीदेव पुन्हा सहा राशींमध्ये झोप उडवणारा भूकंप आणणार आहे शनी आणि शुक्राचार्यांचे स्वागत आहे शुक्र सव्वीस दिवसांनी राशी परिवर्तन करतो ज्यामुळे सुख संपत्ती समृद्धी धन वैभव मान सन्मान आकर्षण आणि प्रेम यामध्ये वृद्धी होईल शनीला कर्मफलदाता मानले जाते कारण तो व्यक्तीच्या कर्मानुसार फल देतो दोन हजार मध्ये शनीला राशीत शुद्ध गोचर करणार आहे अठ्ठावीस डिसेंबरला शनी आणि शुक्राची युती होईल ज्याचा मिश्रित प्रभाव सहा राशींवर होणार रा आहे हा प्रभाव नवग्रहांमध्ये शुभ मानला जात नाही शनी सर्वात धीम्या गतीने गोचर करतो त्यामुळे याचे परिणाम दीर्घकालीन असू शकतात शनी एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो तर शुक्र सव्वीस दिवसांनी राशी बदलतो त्यामुळे शुक्र आणि शनी यांची युती होते ज्याचा शुभ आणि अशुभ परिणाम सर्व बारा राशींवर होतो वैदिक पंचांगानुसार शनी देव सध्या कुंभराशीत स्थित आहेत आणि ते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तिथे विराजमान राहणार आहेत या दरम्यान अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटे वाजता शुक्र कुंभराशीत प्रवेश करणार आहे त्यानंतर शनी आणि शुक्राची युती अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत चालू राहील प्रिय मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की जर तुम्ही आमच्या चनलवर पहिल्यांदा आला असाल तर कृपया आमच्या चनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन नक्की दाबा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण तुमचे एक लाईक आमच्या मनोबलाला वाढवते आणि तुमचे एक व्यू आमच्या आर्थिक मदतीसाठी महत्वाचे आहे आता या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की कुंभ राशीत शनी आणि शुक्राची युती खूप लाभदायक ठरू शकते या राशीत दोन्ही ग्रहांची युती अरव्या भावात होत आहे ज्यामुळे या राशीच्या जातकांना प्रत्येक क्षेत्रात यश आणि भरपूर धनलाभ होऊ शकतो तुम्हाला हवी तशी नोकरी मिळण्याची शक्यता आहे कामात तुम्हाला खूप लाभ होईल आणि यश मिळण्याचे अनेक संधी असू शकतात व्यापाऱ्यांसाठीही भरपूर फायदा होणार आहे एकापेक्षा जास्त व्यवसाय करण्याची संधी मिळू शकते आणि तुम्हाला चांगला नफा होईल आर्थिक स्थितीही उत्तम राहील तर चला आता व्हिडिओ पुढे सुरू करूया तुमच्या अनेक कालपासून दिलेले किंवा थांबलेले इच्छा आता पूर्ण होऊ शकते तुमच्यासाठी भविष्यात बचत करणे शक्य होईल एक मेष राशी मेष राशीच्या जातकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम करेल प्रेम संबंधांमध्ये जुन्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात आणि विद्यार्थ्यांच्या संवाद कौशल्यात कमतरता येऊ शकते त्यामुळे ते आपल्या विचारांची परिभाषा व्यक्त करू शकणार नाहीत या राशीच्या जातकांनी शनिवारी शनी देवांना आणि सरसोंच्या तेलाचे अर्पण करणे उचित ठरेल तुम्ही सरसोंच्या तेलासोबत केळ्याचे तेल देखील चढवू शकता दोन वृषभ राशीच्या राशी जातकांसाठी या युतीचा सकारात्मक परिणाम दिसणार आहे तुमच्या कुंडलीतील दशमभावात होणाऱ्या या युतीमुळे कार्यक्षेत्रात चारही बाजूने यश मिळेल मग ती नोकरी असो किंवा व्यापार तुमच्यासाठी पारिवारिक सुख आणि समृद्धी वाढेल त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते या राशीत शनी आणि शुक्राची युती दश्म भावात होत आहे या राशीच्या जातकांना व्यवसाय आणि नोकरीमध्ये शानदार प्रगतीसह धनलाभाचे संकेत मिळत आहे तुम्हाला या काळात नवीन नोकरी मिळू शकते आणि तुमच्या मेहनतीमुळे मनासारखे प्रमोशनही मिळण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती मजबूत राहणार रा आहे आणि व्यापाऱ्यांसाठी चांगला लाभ होण्याचे योग आहेत खूप कालपासून अडकलेले किंवा थांबलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात शासकीय कामांमध्येही तुम्हाला यश मिळू शकते शुक्र कला क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतो त्यामुळे या राशीच्या लोकांनी डिझायनिंग पेंटिंग संगणक ॲनिमेशन अभिनय इत्यादी क्षेत्रांमध्ये करिअर करण्याचा विचार करावा या राशीच्या जातकांनी शनिवारी शनी देवाची स्तुती करणे उचित ठरेल तीन कर्क राशी कर्क राशीच्या जातकांसाठी शनी आणि शुक्राची युती अत्यंत लाभदायक ठरू शकते ही युती तुमच्या नव्या भावात भाग्य आणि धर्माच्या भावात होणार आहे त्यामुळे तुम्हाला दोन हजार पंचवीस साली नशिबाची पूर्ण साथ मिळेल धनलाभाची संधी वाढेल आणि कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो तुम्हाला अतिरिक्त पैसा कमविण्याच्या भरपूर संधी मिळतील जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या काळात चांगली नोकरी मिळू शकते जीवनातील भौतिक सुखसुविधामध्ये वाढ होईल आणि जीवनात सर्व प्रकारच्या आनंदाची प्राप्ती होईल वैवाहिक जीवनही चांगले जाईल या राशीच्या जातकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि मोठा धनलाभ होण्याचे योग आहेत दीर्घकाळापासून अडकलेली कामे पूर्ण होतील मानसन्मान वाढेल आणि अडकलेली कामे पुन्हा सुरू होतील कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे खूप कौतुक होईल तुम्ही उत्कृष्ट प्रदर्शन कराल त्यामुळे तुम्ही सगळ्यांचे आवडते बनाल आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे आणि तुम्ही मित्र किंवा कुटुंबासह एखाद्या प्रवासावर जाऊ शकता जो तुमच्या जीवनातील सर्वात सुंदर क्षण असेल वैवाहिक जीवनात आनंद कायम राहील आणि आरोग्यही चांगले राहील बस बदलत्या ऋतूंच्या काळात थोडी काळजी घेण्याची गरज आहे या राशीच्या जातकांनी शनिवारी दान करणे आवश्यक आहे जसे की कपड्यांचे दान तसेच शनिवारी दोन पूर्णांक पाच किलो ऊर्ध खरेदी करून मंदिरात दान करावे आता पुढे जाऊया चार कन्या राशी कन्या राशीच्या जातकांसाठी तुमच्या राशीच्या सहाव्या भावात शनी आणि शुक्राची युती होणार आहे ज्याचा परिणाम मिश्रित असेल तुम्हाला जीवनसाथीचा आणि स्वतःच्या आरोग्याचा विचार करावा लागेल तुमचे शत्रू पराजित होतील आणि नोकरी व व्यापाऱ्यांमध्ये सकारात्मक परिणाम मिळेल मात्र शनी आणि शुक्राची युती कन्या राशीच्या जातकांच्या आरोग्यावर अशुभ परिणाम करू शकते जुन्या जखमा दुखणे पुन्हा त्रास देऊ शकतात तसेच कार्यस्थळी कर्मचाऱ्यांसोबत वाद होण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांचे मनस्थिती बिघडू शकते तथापि तुमच्या सुखसुविधेमध्ये वाढ होईल आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न राहाल तुम्ही धनाची बचत करू शकाल आणि कुटुंबात तुमचा मानसन्मान वाढेल मकर राशीत शनी पहिल्या आणि दश्मभावाचे स्वामी आहेत आणि कुंभ राशीत दशम भावात विराजमान आहेत याच भावात शुक्रही विराजमान आहे त्यामुळे या राशीच्या जातकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे करिअरमध्ये उत्कृष्ट संधी मिळू शकतात आणि नवीन नोकरी शोधण्याचे प्रयत्न यशस्वी होतील भौतिक सुखाची प्राप्ती होईल आणि उत्पन्नाच्या नवीन स्रोत उघडतील त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल तसेच भविष्याच्या बचतीसाठीचे प्रयत्न यशस्वी होतील कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि प्रेम जीवनही चांगले राहील अविवाहित जातकांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात तसेच दाम्पत्य जीवनातील चालू समस्याही संपुष्टात येऊ शकतात परंतु विद्यार्थ्यांच्या नवीन मित्रांमध्ये भांडण होऊ शकते ज्यामुळे शिक्षकांची नाराजी सहन करावी लागू शकते याशिवाय रिलेशनशिपमध्ये असलेल्या व्यक्तीच्या प्रेम जीवनात अडचणी येऊ शकतात खानपानाकडे लक्ष दिले नाही तर आरोग्याला हानी होऊ शकते या राशीच्या जातकांनी शनिवारी शनि देवाला काळे तेल लोखंड आणि सरसोंचे तेल अर्पण करणे आवश्यक आहे कुंभ राशीत तुमच्या कुंडलीच्या लग्न भावात शनी आणि शुक्राची युती होत आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बळकट होईल सर्व मार्गांनी यशाचे दरवाजे उघडतील नोकरीत पदोन्नती होईल आणि व्यापाऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे जीवनसाथीसोबत चांगला वेळ घालवाल सुखसुविधेमध्ये वाढ होईल आणि तुम्ही संपन्न जीवन जगाल शनी आणि शुक्राची युती तुमच्या राशीत होत असल्याने हे तुमच्यासाठी खूप लाभदायक सिद्ध होईल धनवृद्धीच्या संधी आहेत आणि नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात कार्यक्षेत्रात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते तसेच प्रमोशनच्या योग आहेत तुमच्या जीवनात सुखसुविधा आणि भौतिक सुखाच्या प्रमाणात वाढ होईल आणि समाजात तुमचा मानसन्मान वाढेल यामुळे मेनाया लाभांची संधी वाढते लग्न झालेल्यांच्या वैवाहिक जीवनात शांती आणि समृद्धी प्राप्त होईल या काळात तुम्हाला भाग्याचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अनपेक्षित यश मिळू शकते जर विद्यार्थी परदेशात शिक्षण घेऊ इच्छित असतील तर हा योग्य काळ आहे याशिवाय तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा मांगलिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता देशविदेश प्रवास करण्याची संधी देखील मिळू शकते या राशीच्या जातकांनी शनिवारी शनिदेवाचे ध्यान करून त्यांच्या मंत्रांचा उच्चार करायला हवे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात आव्हाने वाढत आहेत आर्थिक अडचणी कायम राहतील ऑफिसमधील कामाचा दबाव वाढेल आणि तुम्हाला टीकेचा सामना करावा लागू शकतो नोकरी आणि व्यापायांसाठी वातावरण प्रतिकूल राहील अज्ञात भीतीमुळे मन अस्वस्थ राहील आणि शैक्षणिक कामांमध्ये अडथळे येऊ शकतात या राशीच्या जातकांनी शनिवारी कुष्ठरोगांना काळे कपडे शरबत किंवा लोखंडी वस्तू दान करणे आवश्यक आहे तसेच शनिदेवाला काळे वस्त्र अर्पण करायला हवे पाच तुला राशी तुला राशीच्या जातकांसाठी तुमच्या कुंडलीच्या पाचव्या भावात प्रगतीची संधी मिळेल धन लाभ होईल आणि बचतही वाढेल तुम्हाला मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचे योग बनत आहे या राशीत शनी आणि शुक्राची युती पाचव्या भावात आहे त्यामुळे या राशीच्या जातकांना चांगले परिणाम मिळू शकतात शिक्षण क्षेत्रात चांगले यश मिळू शकते आणि कला व सृजनशीलतेच्या क्षेत्रात तुम्ही उत्तम कामगिरी करू शकता त्यामुळे तुम्ही या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करू शकता नोकरीत अनेक संधी मिळतील आणि बेरोजगारांना चांगला फायदा होण्याचे संकेत आहेत समाजात तुमचा मानसन्मान वाढेल आणि व्यापायांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे मात्र धन खर्च करताना सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे आरोग्य चांगले राहील आणि संतान सुखाची प्राप्ती होऊ शकते दीर्घकालापासून अडकलेली कामे पूर्ण होतील आणि उच्च शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते तुमच्या मेहनतीचा फल तुम्हाला मिळेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होई करिअर आणि व्यवसायात अपार यशाबरोबरच धनलाभही होई स्थावर मालमत्तेबाबतही लाभ होण्याची संधी आहे करिअरबद्दल बोलायचे झाल्यास प्रमोशनसोबत पगार वाढ होऊ शकतो नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करण्याचे योग आहेत या राशीच्या जातकांनी शनिवारी शनिदेवाचा मंत्र जप करावा तसेच सरसोच्या तेलाचे अर्पण केल्याने शनी दोषाचा प्रभाव कमी होतो सहा वृश्चिक राशी वृश्चिक राशीत कर्मफलदाता शनी आणि कला क्षेत्राचे प्रतिनिधी शुक्र ग्रह यांच्या युतीचा वाईट परिणाम होऊ शकतो तुमच्या राशीच्या चौथ्या भावात शुक्र आणि शनी यांची युती मिश्र परिणाम देऊ शकते मातेवर त्रास होऊ शकतो आणि मानसिक अस्वस्थता वाढू शकते आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल घरातील वातावरण काही दिवस चांगले राहणार नाही व्यापारींना दुकानदारीत घट होईल ज्यामुळे नफा कमी होत जाईल व्यापाऱ्यांना आणि नोकरी करणाऱ्यांना पूर्वीच्या गुंतवणुकीतून लाभ मिळणार नाही भविष्याच्या योजनांवर परिणाम होऊ शकतो कार्यात अडचणी येतील आणि धनाची हानी होण्याची शक्यता आहे सर्व काम थांबत थांबत पुढे जातील त्यामुळे खूप मेहनतीनंतरही सकारात्मक परिणाम मिळणार नाही आर्थिक बाबतीत खूप सावध राहावे लागेल कारण धनहानीचा धोका आहे या काळात शत्रू सक्रिय असतील त्यामुळे नोकरी किंवा व्यापाऱ्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील आरोग्याबद्दल चिंता राहील आणि कौटुंबिक जीवनात अडचणींना तोंड द्यावे लागेल या राशीच्या जातकांनी शनिवारी पक्षा धान्य खायला घालावे ज्यामुळे शनीचा तुमच्यावर होणारा वाईट परिणाम कमी होईल या राशीत तुमच्या कुंडलीच्या दशामध्ये शनी आणि शुक्राची युती होणार आहे यामुळे तुम्हाला अपार धनलाभ होण्याचे योग आहेत आणि करिअर व नोकरीत उत्तम संधी मिळणार आहे आजच्यासाठी एवढेच मित्रांनो आमची आज की वीडियो कशी वाटली है आम्हाला नक्की सांगा। जर तुम्हाला आमची वीडियो आवडली, तर कमेंट बॉक्स मध्य जय महालक्ष्मी नक्की लिहा तर मग मित्रांनो वीडियो मधे भगवान कृपा ठेवो। जय श्री कृष्ण।